हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि व्हिडिओमध्ये मी जरी नसली तर माझा डुग्गू आणि बाबू म्हणजे आमचा पार्थ व्हिडिओमध्ये असणार आहे. आणि हे सगळेजणं अलिबागला चाललेले आहेत. तर कोण चाललेलं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यांची जी जर्नी आहे ही मी तुमच्यासोबत मी पण एन्जॉय करणार आहे. तर आपण सगळे मिळून डुग्गूसोबतची जर्नी आपण बघूया. तर हे सगळे चाललेले आहे अलिबागला. डुग्गू त्याच्या मामा मामी आणि आजी बाबांसोबत अलिबागला निघालेला आहे आणि मुंबईला पोचून ते शिपने अलिबागपर्यंत कसे जाणार आहे हे आपण सगळं बघूया. आणि बनीला आजारी म्हणजे बनीला बरं नसल्यामुळे तो आजारी असल्यामुळे मी जाऊ शकली नाही. तर चला मग नाशिक टू अलिबागची जर्नी आपण पण यांच्यासोबत एन्जॉय करू. तर हे जे फोटो बघता आहे तुम्ही हे सगळे समुद्राचे आहे, अरबी समुद्रामधले. आणि त्यांना व्हिडिओबद्दल एवढी माहिती नाही आहे. त्यांना जसं जसं जमत आहे तसं तसं ते शूट करतायत आणि फोटोंच्या माध्यमातून आणि छोट्या छोट्या व्हिडिओंच्या माध्यमातून मी तुम्हाला त्यांची जर्नी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सांगा मला की डुग्गूची जर्नी तुम्हाला कशी वाटली. आणि अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आता ते सगळे नाशिकवरनं निघून मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आता तुम्ही जे बघता आहे ते आहे समोर ताज हॉटेल आणि गेट ऑफ इंडिया. तर इथून ते बोटीने मांडवापर्यंत म्हणजे अलिबागपर्यंत जाणार आहे आणि आत्ता आहे ते भर समुद्रामध्ये. आणि खरंच ना असं वाटतं आहे हे दृश्य बघून की आपण पण तिथे असायला पाहिजे होतं. आणि अशा पद्धतीने 2 ते 3 बोटी सलग एक एक तासाला मुंबईच्या गेट ऑफ इंडिया या ठिकाणून अलिबागपर्यंत निघतात आणि मग अलिबागमध्ये आपण फिरू शकतो. तर आता हा जो व्हिडिओ बनवत आहे हा डुग्गूचा मामा बनवत आहे आणि बघा शिप किती छान समुद्रांच्या लाटांवरती वेगाने चाललेली आहे. तर आपण पण एन्जॉय करू मस्तपैकी. आणि मुंबई गेट ऑफ इंडियापासनं तर साधारण समोर बघू शकता तुम्ही मांडवा प्रवासी टर्मिनन्स असं आपल्या सागरी स्टेशनचं नाव आहे. तर इथपर्यंत आपण बोटीने येऊ शकतो आणि हे जे मांडवा प्रवासी टर्मिनल आहे येथे या बोटी आपल्याला सोडतात आणि साधारण 150 रुपयाचे तिकीट असतात एका प्रवाशाचे. तर मुंबईपासनं ही सफर खरंच खूप इंटरेस्टिंग आणि अविस्मरणीय राहते. तर आता डुग्गू आणि त्याचे मामा आजी आजोबा मांडवा टर्मिनल्सला पोहोचलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात ते मांडव्याहून अलिबागकडे निघणार आहेत. तर तुमच्यासोबत मी ती पण जर्नी शेअर करणार आहे. तर बघा हे समुद्रातलं जे स्टेशन असतं ते कशा पद्धतीचं असतं बघायला मजा येते आणि थोडं इंटरेस्टिंग पण वाटतं आहे कारण असले व्हिडिओ डेली बघायला मिळत नाही. तर आता ते मांडव्याला पोहोचलेले आहेत. फायनली रिच टू अलिबाग. वाव. आणि हे जे दृश्य तुम्हाला दिसतं आहे हे त्यांनी जिथे रूम घेतलेली आहे नगाव बीचपासनं साधारण 20 मिनिटांच्या अंतरावर त्यांनी हे रूम घेतलेलं आहे. आणि तिथला आजूबाजूचा परिसर तुम्हाला मी दाखवते आहे आत्ता. तर नारळाचे मोठे मोठे झाडं आणि सगळीकडे हिरवळ आहे आणि खरंच. आणि इथे साधारण तुम्हाला 800 रुपयापासनं पुढे रूम मिळते. आपले घरगुती रूम असतात आणि ज्याला छान कॉटेज किंवा आपले विला घ्यायचे असतात किंवा अपार्टमेंट घ्यायचे असतात तशाही पद्धती तिथे अवेलेबल असतात. पण हे सगळे फॅमिलीने गेलेले आहेत तर ह्यांनी एक मस्त आपलं घरगुती घर घेतलेलं आहे कारण रात्री फक्त झोपायसाठीच असतं, आपण तर दिवसभर फिरणार असतो. त्याच्यामुळे मला वाटतं की रूममध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करायला नको. त्या पद्धतीनेच ह्यांनी एक सर्वसाधारण छानपैकी रूम घेतलेला आहे. आणि हा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर. समोर मोठमोठे नारळाचे झाडं आहे, केळीच्या बागा आहेत. तर खरंच नयनरम्य दृश्य आहे आणि भारी वाटतं आहे बघून. असं वाटतं आहे की जर बनीला बरं असतं तर मी पण कदाचित नक्कीच तिकडे गेली असती. तर चला आता आपण पुढची जर्नी एन्जॉय करू आणि पुढे ते लोक काय करत आहेत ते पण मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे.
आणि दुग्गूने जिथे रूम घेतला आहे तिथून तर बीचपर्यंतचा जो रस्ता आहे हा तो रस्ता आहे. आणि हे सगळे गेले रूमवरती थोडं फ्रेश झाले आणि आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि आता हे निघालेले आहे बीचवरती मजा करण्यासाठी. तर आपण बघू दुग्गू कुठं चाललाय तू, कुठं चाललाय? इकडे तोंड करून बोल ना. हा चष्मा नाही लावला तू? अच्छा चष्मा लावला. कुठे चालला? बीचवरती. ओके ओके जा बाय बाय. आणि अशा पद्धतीने हे बीचवर पोचले आणि यांनी खूप मजा केलेली दिसती आहे. हे आहे माझे दादा वहिनी आणि पार्थ आणि हा आहे डुग्गू आणि त्याची मामी. तर आता हे सगळेजण मस्त एन्जॉय करणार आहेत आणि आपण बघणार आहोत त्यांचे फोटो. सो आत्ता आत्तापर्यंतचा जो व्हिडिओ होता, जी जर्नी होती, ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि यांचा जेवण नाश्ता हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर उद्या हे लोकं कुठल्या बीचला जाणार आहे आणि काय काय मजा करणार आहेत, परत अलिबागमध्ये काय काय जेवण करणार आहेत, हे आपण सगळं बघणार आहोत. पण त्याआधी रात्र झालेली आहे आणि डुग्गू आणि पार्थ बीचवरती खेळून खूप दमले आहेत आणि दादा वहिनी आणि मम्मी पप्पांना पण खूप भूक लागलेली आहे. तर हे तिथे जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये गेलेले आहे आणि हे मागवलेलं आहे त्यांनी अलिबाग.